write down. Next problem, problem number 4th. P or in a bracket, negation P or in a bracket, negation Q or P and Q. Right? Mag dilela statement. You can write the given statement. Negation P, negation Q, P. Let P the switch S1, Q the switch S2, negation P the switch S1 dash. Correct. Negation Q the switch S2 dash. Consider the given statement. Dilela statement apan lihun ghyaycha aahe. Consider the given statement. Okay. P or negation P or negation Q or P and Q. आपण काय करूया, वन बाय वन घेऊया रिप्रेझेंटिंग. पहिला आपण काय करूया, हा घेऊया कुठला, पी अँड क्यू, म्हणजे पी कंजंक्शन क्यू. मध्य पी अँड क्यू कंजंक्शन आला, अँड आला म्हणजे काय झालं, तुमचं सिरीज कॉम्बिनेशन झालं. कुठलं झालं, सिरीज. रिप्रेझेंट द स्विच, रिप्रेझेंट दॅट स्विच यस वन अँड यस टू आर इन सिरीज. हे कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत. नेक्स्ट आपण ते पूर्णच घेऊया स्टेटमेंट मध्ये बघूया फक्त काय तुमचा पी ऑर निगेशन पी ऑर निगेशन क्यू. बघा पी ऑर निगेशन पी ऑर निगेशन क्यू रिप्रेझेंट दॅट द सर्किट corresponding to switch S1 S1 dash and S2 dash are connected in parallel are कनेक्टेड इन, हे कसे सगळे पॅरलल आहे, कारण काय झालं त्याच्यानंतर तुमचं काय आलं ऑर आले. आता या ठिकाणी काय करूया, पूर्णचे पूर्ण स्टेटमेंट घेऊया. मध्य ऑर पी ऑर निगेशन पी ऑर निगेशन क्यू ऑर वॉट पी अँड क्यू रिप्रेझेंट दॅट the circuit are
लिहूया सर्किट एंड आर कनेक्टेड इन पैरेलल विथ इच अदर मत देअर फोर स्विचिंग सर्किट करस्पॉन्डिंग टू द गिवन स्टेटमेंट टू द गिवन स्टेटमेंट इज आता आपण स्विचिंग सर्किट काढूया. पहिले कुठले बघा, आता पी तो तुमचा काय आहे, एस वन. त्याला पॅरेलल कोण आहे, एस वन डॅश आहे. कोण आहे, एस वन डॅश. त्याला पॅरेलल कोण आहे, एस टू डॅश. त्याला पॅरेलल कोण आहे तुमचं, एस वन. हे तिघं आहेत सोबत एकमेकाला असे आहेत, पॅरेलल आहेत सगळे. ठीक आहे, चला पुढे काढू आपण. त्याला सिरीज मध्ये कोण आहे तुमचा, क्यू. म्हणजेच कोण आला तुमचा, तो एस टू आला. कोण आला, एस टू. हे थोडे पुढे वाढून घेऊया. हे झालं तुमचं सर्किट आणि हे कसे एकमेकाला पॅरलल आहेत. इथं काय तुमचं येईल, बॅटरी येईल आणि या ठिकाणी काय येईल, लॅम्प. करंट कसा फ्लो होतोय, हे झालं तुमचं स्विचिंग सर्किट. एस वन, एस वन डॅश, एस टू डॅश डिवाइड तुमचा एस टू. इथं राहून गेला हा, इथं काय राहिला तुमचा, एस वन डॅशचा राहून गेला तुमचा काय, एस वन आहे. कारण तो काय तुमचा या ठिकाणी पी आहे. काय आहे त्या ठिकाणी, पी आलेला आहे. म्हणून काय या ठिकाणी, एस वन. आता याचा होमवर्क, पहिला भाग आहे पी और निगेशन क्यू और आर, सॉरी एंड पी एंड निगेशन क्यू एंड आर, और P and negation Q or negation R. Second, P and Q or negation P or P and negation Q. Okay. हे झालं तुमचे दोन होम. आता क्वेश्चन नंबर टू, आय थिंक टू इज ओवर. सॉरी, क्वेश्चन नंबर थ्री. क्वेश्चन नंबर थ्री, राइट नाउ गिव एन अल्टरनेटिव इक्विवेलेंट
सिंपल सर्किट फॉर द फॉलोइंग सर्किट, याचा अर्थ तुम्हाला सर्किट दिलेले आहे, त्या सर्व तुम्ही काय करायचंय, एक सिंपल सर्किट तयार करायचंय. तर यातला प्रॉब्लेम नंबर दोन घेणार आहे, किती नंबर घेणार आहे, दोन नंबरचा प्रॉब्लेम आहे. एक नंबर तुम्हाला होमवर्क तो सोपा आहे. पहिले मी स्विचिंग सर्किट काढून घेईल. एक कनेक्शन इकडे कुठे जातील, बॅटरीला. कुठे जातील, बॅटरीला. आणि हे कुठून येईल, पॉझिटिव्ह कडनं. आणि हे कुठे जाईल, निगेटिव्हला. मध्ये तिथे लॅम्प वगैरे काही काढलेले नाही. हा तुमचा काय झाला, एस वन. काय झाला, त्यांनी दिलेला आहे एस टू दिलेला आहे. दिस इज गिवन एज वॉट, एस थ्री. दिस इज वॉट, एस थ्री डॅश, एस टू डॅश. And this is what your ES1. Procedure should be same. Yes, sir. Let P the switch ES1 is closed. Q. The switch S2 is closed. तुम्हाला S3 पर्यंत दिलं म्हणजे R घ्यावा लागेल. R the switch S3 is closed. आपण काय त्यात निगेशन घेणार नाही तुमच्या पुस्तकाप्रमाणे. L the lamp what glow. मग आता हे काय करा, तुम्हाला दिलेलं सर्किट आहे हे कशामध्ये एक्सप्लेन करा, स्टेटमेंटमध्ये. मग बघा या ठिकाणी, मध्ये और फोर गिवन सर्किट कॅन बी एक्सप्रेस एज. बघा आता सर्किट बघून घेऊ पहिले. आता तुम्हाला एस वन दिलेला आहे म्हणजेच काय घ्या तुम्ही, तो पी घ्या. त्याला हे दोघ जर काय दिलेले आहेत, पॅरलल दिलेले आहेत, सॉरी सिरीज मध्ये दिलेले आहेत. कशामध्ये दिले, सिरीज. म्हणून काय करून या, सिरीजचं चिन्ह करून घ्या. त्याच्यानंतर एस टू म्हणजे क्यू आणि एस थ्री हे दोघं कसे एकमेकाला पॅरलल आहेत. म्हणून बघा या ठिकाणी क्यू पॅरल वॉट आर ब्रॅकेट. आणि हे जे आहेत हे याला पॅरल आहेत. कोणाला, या पूर्ण याला. कोणाला, या पूर्ण याला. मग या ठिकाणी बघा, एस थ्री डॅश म्हणजे निगेशन ऑफ आर. एस टू डॅशला सिरीज मध्ये म्हणजेच निगेशन. क्यूला कसा आहे, तो सिरीज मध्ये आहेत. सिरीज निगेशन क्यू अँड शेवट काय झाला तुमचा, तो एस वन म्हणजेच काय झाला, पी झाला. आलं हे, ओके.
हे तुमचं सर्किट झालेलं आहे. मग आता हे जे सर्किट आहेत हे काय करायचं, तुमचे जे लॉ दिलेले आहेत त्या लॉने काय करायचे, सिम्प्लिफाय करायचे. मग आता बघा या ठिकाणी इक्विव्हॅलन्सचं चिन्ह द्या, करेक्ट. आता यामध्ये बघा तुमचा पी आहेत कुठे, या ठिकाणी इथं पी आहे. पहिले आपण काय करूया, तुमचा हा जो आहेत निगेशन आणि हा जो निगेशन आहे हा काय करूया, कॉमन काढूया. म्हणजेच कुठला लॉ येईल तो डी मॉर्गन्स लॉ, दिस क्यू आर. निगेशन जर बाहेर काढला तर कंजंक्शनचा काय होतो, डिसजंक्शन क्यू आणि पी. आणि निगेशन काय काढला आपण बाहेर, कॉमन काढला. इथं कुठला लॉ झाला, डी मॉर्गन्स लॉ. आता याच्यानंतर पी आहे तसाच घ्या, क्यू आर. एक काम करून घ्या, या ठिकाणी पी आपण काय करूया पुढे लिहून घ्या आणि काय करूया ह्या साईड लिहून घ्या. म्हणजेच कुठला लॉ झाला तो कम्युटेटिव्ह लॉ झाला. कुठला लॉ झाला, कम्युटेटिव्ह लॉ. पी सॉरी निगेशन आर क्यू कम्युटेटिव लॉ. अगेन इक्वल्स टू, आता काय कुठे हा पी आहे, हा पी आहे, हा पी पी काय करूया आपण कॉमन बाहेर काढून घेऊया. म्हणजे बघा पी कंजंक्शन इथं ब्रॅकेट मध्ये काय उरलंय, क्यू ऑर आर, ऑर हा ऑर तुमचा निगेशनचा, कारण हा काय काढला आपण हा, आणि हा काय काढला बाहेर, कॉमन काढला, करेक्ट. आर आणि काय झाला तुमचा क्यू, किंवा क्यू आर पण तुम्ही घेऊ शकतात, काही फरक पडत नाही आहे. कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये मिळेल हा तुमचा कुठला झाला, कॉम्प्लिमेंट लॉ. मग ह्या ठिकाणी बघा तुमचा दोघं सारखेच आहेत, निगेशन आहे, करेक्ट. म्हणजे समजा हा ट्रू असेल तर हा ट्रू, निगेशन ट्रू, तो का तुमचा होतो ट्रू होतो. कुठल्या लॉनुसार, आयडेंटिटी लॉ. म्हणजेच पी आणि काय झाला तुमचा, हा टी. हा तुमचा कुठला झाला, आयडेंटिटी लॉ. आणि पी आणि टी काय असतो, फक्त पी असतो, काय असतो, फक्त पी. मग याचं सर्किट काढून घेऊया, सिम्पल सर्किट. मग आता फक्त पी आलेले आहेत, काय आले तुमचा, फक्त पी आलेला आहे. मग पीच म्हणजे काय, सिम्पल ही असेल तुमचा. आता या ठिकाणी सर्किट बघत असेल, आता पी आला म्हणजेच काय आला, फक्त तुमचा एस वर आणि बॅटरी कनेक्शन. हा तुमचा काय आला, लॅम्प. या प्रकार तुमचं येतो उत्तर, हे तुमचा काय, सिम्पल सर्किट, करेक्ट. यातला एक अजून एक आहे, तो तुम्हाला होमवर्क, तो सिम्पल आहे. आता क्वेश्चन नंबर टू, ओके. क्वेश्चन ओ, राइट द सिंबॉलिक फॉर्म, राइट द सिंबॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग, ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट
कॉन्स्ट्रक्ट इट्स स्विचिंग टेबल एंड इंटरप्रेटेड एंड इंटरप्रेट इट मात या ठिकाणी बघा यातला पहिला स्विच दिले त्यांनी याचा सिम्बॉलिक फॉर्म त्यांनी तुम्हाला काय विचारला आणि इंटरप्रिट करायचं आहे म्हणजेच नक्की स्विच क्लोज असेल का काय असेल या ठिकाणी आपल्याला ते सांगावं लागेल ओके मग आता सर्किट बघा काय आहे